हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्टडी लाईफ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र TET एक्झाम, जसं की शिक्षक भरती परीक्षा 2021 गणितचे प्रश्न आणला आहे. यामध्ये सर्व प्रकारचे गणितचे प्रश्न मी आणला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया, ठीक आहे? तुम्ही बघू शकता, ठीक आहे? डिफरंट व्हरायटीचे क्वेश्चन आहेत, जसं की आपण इथं वयोमवारीवरती पण क्वेश्चन आहे. चला मग यावरचे आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. यामध्ये पहिला प्रश्न बघू शकता मित्रांनो, ब्रॅकेटमध्ये 25 + 5 = 2, जसं की स्क्वेअर रूट, जसं की रूटमध्ये x + 10, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये काढायचं आहे. यामध्ये सिम्पल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर याला सॉल्व करण्यासाठी मित्रांनो आपल्याला बॉडो मास रूल, तर आपल्याला माहिती आहे की बॉडो मास हा रूल असतो मित्रांनो. हा रूलमध्ये काय म्हणते, आपण सोडवताना मित्रांनो पहिला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल, त्यानंतर ऑफ, त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजे मित्रांनो आपण इथं म्हणू शकता भागाकार, गुणाकार, अधिक आणि वजाबाकी, ठीक आहे? आणि त्याआधी आपल्याला ब्रॅकेट, म्हणजे मित्रांनो आपल्याला ब्रॅकेटवाला भाग सॉल्व करावा लागेल. यामध्ये आपण बघायला गेलं तर आपण सिम्पली याला सॉल्व करूया मित्रांनो. पहिला या ब्रॅकेटमध्ये आपण सॉल्व करूया की 25 + 5 किती होतो, 30. इकडं उत्तर येतो 30, आणि तर इकडं इक्वल टू, मग इकडं रूट एक्स आहे, रूट एक्स कसं आहे तसं. मग त्यानंतर +10 म्हणजे +10 इथं. आता मित्रांनो +10 इकडं आल्यावर वजाबाकी होतो, जसं की इथं बघायला गेलं तर 30 - 10 = √x होतो, म्हणजे इकडं उत्तर येतो 20 आणि बरोबर √x. आता एक तुम्हाला सिम्पल रूल माहीत असेल मित्रांनो, आता मी इकडचं हा स्क्वेअर रूट काढला तर इकडं जाऊन तो स्क्वेअर होतो. जर की आपण बघायला गेलं तर मी इकडचं स्क्वेअर रूट काढून टाकतो, इकडं तो स्क्वेअर होतो. तुम्हाला पुढं दाखवतो मित्रांनो, जसं की इक्वेशन आपला आवाला आलता, जे की 20 इकडं आणि =√x आलता. आता मित्रांनो इकडचं मी स्क्वेअर रूट आठवतो आणि इकडं स्क्वेअर होतो, जे की बघायला गेलं तर 20 इकडं स्क्वेअर होतो =x होतो, ठीक आहे? म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथून आपल्याला निघून जाईल. जसं की आपण 20 चा वर्ग बघायला गेला तर उत्तर आपला 400 येतो, म्हणजे मित्रांनो x = 400, x = 400 आपला उत्तर येतो. आपण ऑप्शन बघू शकतो, ऑप्शन ए इज द राईट आन्सर, की एक्सची व्हॅल्यू 400, ठीक आहे? मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आणि मित्रांनो तुम्हाला असेच डेली टेस्ट सिरीज पाहिजे तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला डेली बेसिसवर घेऊन येईन मित्रांनो. आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया मित्रांनो. पुढचं बघायला गेलं तर आपण इथं नफा आणि तोट्यावरती आहे. मित्रांनो तुम्ही प्रश्न बघून घाबरून जाऊ नका, एकदा प्रश्न वाचूया, मग तुम्हाला मी सिम्पल मेथड सांगतो, मग त्यानुसार जाऊया, आपल्याला ॲन्सर ॲटोमॅटिक भेटेल. चला मग या प्रश्नाला बघूया. जसं की दिनेश सिंगने एक मोटार गाडी 40,000 घेतली व 15% नफा घेऊन विकली, तर विकीचा किंमत किती, ठीक आहे? म्हणजे मित्रांनो दिनेश सिंगने गाडी घेतला, तो गाडी 40,000 घेतला, ठीक आहे? आणि तो 40,000 गाडी घेतला, तो 15% प्रॉफिट म्हणजे नफ्यानं विकला, म्हणजे प्रॉफिटनं विकला, तर त्यांना सेलिंग प्राईस म्हणजे विकलेला किंमत काय ते आपल्याला सांगायचं. तर मित्रांनो सिम्पल सांगतो तुम्हाला, आता दिनेश सिंगनं 40,000 गाडी घेतला, म्हणजे मित्रांनो सिम्पल 100% आपण म्हणू शकतो, जे 100% या गाडीचं किंमत एवढा आहे, ठीक आहे? गाडीची किंमत आपण 100% मानून घेऊया. आता मित्रांनो त्यांना 15% नफा घेऊन विकला, म्हणजे प्रॉफिटनं विकला, म्हणजे मित्रांनो तो 100% गाडी घेतला तर 115% विकला, म्हणजे मित्रांनो 15% प्रॉफिट नफा घेऊन विकला म्हणून 115% विकला. आपण सिम्पली आता 40,000 115% काढा, आपल्याला ॲन्सर भेटून जाईल, ठीक आहे? याचं एक मेथड आहे मित्रांनो. अजून तुम्हाला सिम्पल मेथडही सांगतो, जसं की हा मेथडनं सॉल्व करूया. पहिल्यांदा आपण 2 0 - 2 0 कॅन्सल होतो, मग 400 * 115 करा, आपल्याला ॲन्सर येऊन जाईल. म्हणजे मित्रांनो 400 * 15 केला तर आपल्याला ॲन्सर 46,000 भेटेल, ठीक आहे? तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सिम्पल मेथड सांगतो. आता तो 15% नफ्यानं विकला आणि 40,000 घेतलेला, म्हणजे 40,000 गाडी होती, त्या गाडीला 15% नफे म्हणजे 15% प्रॉफिटनं विकला. आता मित्रांनो मी टक्केवारी इथनं काढला तर / 100 होतो, ठीक आहे? तर तुम्हाला माहिती असेल इथनं टक्केवारी काढला, / 100 घेतला. आता आपण याला सॉल्व करतो की 2 0 - 2 0 कॅन्सल, मग 15 × 0 = 0 आणि 15 * 0 = 0 आणि 15 * 60 = 60, ठीक आहे? 6,000 प्रॉफिटनं विकला, म्हणजे मित्रांनो तो 6,000 प्रॉफिटनं विकला, म्हणजे 6,000 जास्तनं विकला, म्हणजे आपण बघू शकता तो घेतला 40,000 आणि विकला 6,000 जास्त, म्हणजे टोटल आपण 40,000 आणि 6,000 ॲडिशन केला तर आपल्याला ॲन्सर 46,000 भेटेल, ठीक आहे? ऑप्शन डी इज द राईट आन्सर. तुम्हाला दोन मेथड सांगितलं मित्रांनो, तुम्हाला कुठल्या मेथड इझी वाटतील त्या मेथडनं तुम्ही सिम्पली सॉल्व करू शकता, ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, ठीक आहे? पुढचा प्रश्न आपण वेग आणि वेळवरती आहे, जसं की आपण टाईम अँड डिस्टन्स म्हणू शकतो. यावरती आपण प्रश्न बघायला गेला तर मित्रांनो इथं बघू शकता, 1 तास 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडतो, तर त्या आगगाडीचा लांबी किती? जणू आपल्याला सिम्पली
इथे काय दिले ते आपण गिवन लिहून घेऊ. जसं की आपल्याला इथे दिले मित्रांनो एक रेल्वे गाडीचं ना स्पीड दिले, म्हणजे आपण वेग लिहून घ्या, वेग म्हणू शकतो किंवा स्पीड म्हणू शकतो. ठीक आहे, स्पीड इक्वल टू 54 किलोमीटर पर आवर, 54 किलोमीटर पर आवर आहे. त्यानंतर त्या विजेचा खांबला 18 सेकंदात ओलांडतो, म्हणजे टाईम दिले मित्रांनो, वेळ म्हणू शकता आणि टाईमही म्हणू शकता. टाईम 18 सेकंद दिला. आपल्याला काय करायचं म्हणजे आपल्याला लांबी काढायची मित्रांनो, लांबी म्हणू शकता आणि डिस्टन्सही म्हणू शकता. ठीक आहे, डिस्टन्स काढायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला सिंपल मी फॉर्म्युला सांगतो. डिस्टन्स काढण्यासाठी मित्रांनो टाईम इंटू स्पीड करावा लागतो. ठीक आहे, टाईम गुणिले स्पीड केला तर आपल्याला डिस्टन्सची व्हॅल्यू भेटेल. आता मित्रांनो आता टाईम म्हणजे माहीत आहे वेळ असतो आणि स्पीड म्हणजे वेग असतो. ठीक आहे, वेग. आता या दोघांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला डिस्टन्स म्हणजे रेल्वेची लांबी भेटून जाईल. आता मी पुढं सांगतो आहे मित्रांनो, इथं बघायला गेलं तर आपल्याला अँसर म्हणजे उत्तर आ मीटरमध्ये पाहिजे आणि इथं स्पीड आ किलोमीटरमध्ये दिलेत आणि लांब आणि टाईम आ सेकंदामध्ये दिले. टाईम तर बरोबर आहे सेकंदामध्ये, आता स्पीड आ किलोमीटरमध्ये दिलेत. आपल्याला हे मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग त्यानंतर मीटर आणि सेकंदाचं गुणाकार करून आपल्याला अँसर हा मीटरमध्ये भेटून जाईल. आता या किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी मित्रांनो सिंपल 54 आहे. 54 किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सिंपल 5/18 गुणाकार करा. आपल्याला सिंपल अँसर हा मीटर पर सेकंडमध्ये भेटेल स्पीड. आता बघायला गेला तर 18 × 18 = 54 होतो. मग 3 × 5 = 15 15 मीटर पर सेकंड त्याचं स्पीड आहे म्हणू शकतो. ठीक आहे, आता स्पीड हा नवीन स्पीड 15 मीटर पर सेकंड भेटला. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स तुम्हाला सांगितलो वेळ आणि स्पीड असतो, म्हणजे वेळ आणि वेगचा गुणाकार असतो. आता वेळ तर भेटला आपल्याला 18 सेकंद आहे गुणुले. आता वेग माहिती आहे आपल्याला नवीन वेग, म्हणजे स्पीड हा 15 सेकंद पर आवर 15. आता तुम्ही 15 × 18 करा, आपल्याला अँसर भेटून जाईल. ठीक आहे, सिंपल आहे ना. 15 × 18 केला तर आपल्याला लांबी, रेल्वेची लांबी या सिंपल ऑप्शन सी 270 मीटर आ भेटेल. ठीक आहे, अँसर इज 270 मीटर. ठीक आहे, आणि नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघू शकता मित्रांनो, जसं की एज प्रॉब्लेमवरती आहे, आपण वय वगैरे वयंवारी म्हणतो. यामध्ये प्रश्न वाचून घ्या पहिल्यांदा. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 49 वर्ष असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती? आपल्याला जान्हवीच्या आईचे वय काढायचं आहे. आता यामध्ये मित्रांनो जान्हवी आहे ना ती त्याच्या आईपेक्षा 27 वर्ष लहान आहे. आता आपण सिंपल आता जान्हवीच्या आईला मी आई मानून घेतो. आईचं व्हॅल्यू आपण एक्स मानून घेऊया. त्यानंतर जान्हवीला ज्या म्हणून मानून घेतो. जान्हवीचं वय आईपेक्षा 27 वर्ष लहान आहे. आता आईला एक्स मानला तर जान्हवीचं वय आपण एक्स वजा 27 म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आईच्या वयापेक्षा 27 वर्षाने लहान आहे. आता मित्रांनो या दोन्ही इक्वेशन भेटले. आता हे पहिला इक्वेशन आहे आणि हे दुसरा इक्वेशन आहे. आता इक्वेशनवरून आपल्याला अँसर भेटेल. तुम्ही नीट लक्ष द्या. जसं की इथं पुढं काय म्हणलं ते वाचून घ्या. दोघांची वयांची बेरीज 49 वर्ष आहे. आता वयांची बेरीज म्हणलेत. आता आईचं वय तर एक्स आहे, मग बेरीज केलो मी. आणि जान्हवीचं वय एक्स आणि वजा 27 आहे. ठीक आहे, या दोघांचं ॲडिशन केल्यावर मित्रांनो आपल्याला अँसर 49, म्हणजे त्या दोघांचा वयाची बेरीज 49 वर्ष आहे. आता याला सिम्प्लिफाय करा, आपल्याला अँसर भेटेल. जसं की याला सिम्प्लिफाय केला तर बघू शकता मित्रांनो एक्स आणि एक्स अधिक एक्स 2x होतो, म्हणजे इथं 2x आणि वजा 27 आणि बरोबर 49. आता मित्रांनो वजा 27 इकडे गेल्यावर प्लस 27 म्हणजे अधिक 27 होतो. आपण इथं बघू शकता 2x इक्वल टू हा वजा 27 तिकडे केल्यावर प्लस म्हणजे अधिक 27 होतो. आता 49 + 27 आपण बघू शकता किती होतो. 49 + 27 बघायला गेलं तर मित्रांनो ठीक आहे याचं उत्तर 76 येतो. आता इक्वेशन लक्षात राहतं मित्रांनो, आपल्याला इक्वेशन हा भेटला जसं की 2x = 76. आता याला इक्वेशनला आपण पुढं सॉल्व करूया. चला मग पुढं जाऊया. इथं पुढं बघू शकता मित्रांनो आपल्याला इक्वेशन भेटलेलं 2x = 76. आता इथून आपल्याला एकची व्हॅल्यू भेटते की 2 × 2 = 6 आणि 1 × 1 = 16 आणि 2 × 8 = 16 येतो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 38 येतो. ठीक आहे, एकची व्हॅल्यू अडू. आता आपल्याला एकची व्हॅल्यू भेटली. आता यावरून आपण जान्हवीचंही वय काढू शकतो आणि त्यांच्या आईचं पण वय काढू शकतो. आता आपल्याला प्रश्नामध्ये बघूया काय विचारलेत. बघू शकता की असल्यास जान्हवीच्या आईचे वय काढायचं आहे. आता आपण त्यांच्या आईचं वय आपण काय मानून घेतला होता, एक्स मानून घेतला होता आणि जान्हवीचं वय एक्स वजा 27 मानून घेतला होता. आता इथं सिंपल बघू शकता एक्स तर आईचं वय मानून घेतला. आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली म्हणजे 38 वर्ष त्यांच्या आईचं वय आहे. आपण ऑप्शन बघू शकता येस ऑप्शन डी इज राईट आन्सर. 38 वर्ष जान्हवीच्या आईचे वय आहे. आणि आपल्याला जान्हवीचं वय काढायचं असेल तर पण काढू शकता. एक्स तर 38 भेटला. या इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया म्हणजे जान्हवीचे वय भेटेल. जसं की एक्सची व्हॅल्यू 38 आणि वजा 27
आता 38 वजा 27 केला तर आपल्याला ॲन्सर हा 11 भेटेल, ठीक आहे. जान्हवीचं वय 11 आहे, हे विचारले नाही तरी मी तुम्हाला काढून दाखवलं आहे. आपल्याला सिंपल जान्हवीच्या आईचं वय विचारले, ते 38 वर्ष, उत्तर इस ते 38, ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, आणि मित्रांनो असेच तुम्हाला डेली पाहिजे तर टेस्ट सिरीज नक्की मला कमेंट करा, आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.